पूर्वेकडील भारताचा राजा शमशेर अत्यंत घाबरट आणि भित्रा होता, ज्यामुळे त्याच्या राज्यावर नेहमीच कोणी ना कोणीतरी हल्ले करायचे आणि त्याच्या अर्ध्या अधिक राज्यावर दुसरेच राजे राज्य करत होते। शमशेरची पहिली पत्नी रजिया बेगम त्याच्या भित्रेपणामुळे कायम चिंतेत असायची, परंतु काही बोलू शकत नसे। काही काळानंतर एके दिवशी, महाराज, दुसऱ्या राज्यातल्या राजाचा लग्नाचं निमंत्रण आलंय। आमच्या जायची तयारी करा मंत्रीजी। जी महाराज। महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांच्या जाण्याची तयारी होत असते आणि महाराज लग्नाला जाण्यासाठी तयारी करतात। तिथे पंक्तीच्या दरम्यान त्यांना एक कन्या फारच आवडते, ते तिच्याकडे पाहतच राहतात। त्यानंतर त्यांचा मंत्री त्यांना म्हणतो, महाराज तुमची नजर कोणाला शोधत आहे? मंत्री तुम्ही एकदम खरं बोलताय, मला ती कन्या खूप जास्त आवडली। तुम्ही तिच्याबद्दल माहिती काढा, ती कोण आहे आणि आमच्या लग्नाबद्दल बोलून बघा। जशी तुमची आज्ञा महाराज, मी आता माहिती काढतो। त्यानंतर महाराज आपल्या राज्याकडे प्रस्थान करतात आणि त्यांचे मंत्री त्या मुलीबाबत संपूर्ण माहिती काढून दुसऱ्या दिवशी महाराजांच्या समोर ती माहिती सादर करतात। तेव्हा महाराज म्हणतात, मंत्री वेळ वाया न घालवता लग्नाची तयारी करा। महाराज तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी काम करायला हवं, ते सोडून तुम्ही स्वतःच्या लग्नाची तयारी करताय। तुम्ही कुठल्या कार्यासाठी मला बाधित नाही करू शकत, तुम्हाला तुमचा अधिकार मिळेल। रजिया बेगम रडत रडत आपल्या कक्षाकडे निघून जातात। त्यानंतर महाराजांच्या लग्नाची म्हणजे शाही विवाहाची तयारी सुरू होते। दुसऱ्या दिवशी त्या कन्येस राजमहालात आणलं जातं। तिला पाहून रजिया बेगम मनातल्या मनात खूप क्रोधित होतात, परंतु महाराजांच्या आदेशानुसार त्यांना तो विवाह सोहळा आनंदाने पार पाडावा लागतो। रजिया बेगम तू तिथे का उभी आहे? आपल्या बहिणीचा स्वागत सन्मान कर, राजमहालात घेऊन जा। काही नाही महाराज, मी आपल्या बहिणीची सुंदरताच पाहत होते, ज्याच्यामुळे तुम्ही एवढे प्रेमांधळे झालात। हो रजिया बेगम, तू एकदम खरं बोलतीये, हिच्या खूबसुरतीमुळे कोणी पण घायल होऊ शकतं। त्यानंतर रजिया बेगम दुसऱ्या महाराणीचे स्वागत अगदी आदराने करते आणि त्यांना राजमहल दाखवते। त्यानंतर जमिला महाराणी महालातल्या सेवकांना आपण माहेरहून आणलेल्या सामानाला आपल्या कक्षात ठेवण्याचा आदेश देते। मंत्रीजी तुम्ही लक्ष द्या आणि माझ्या माहेरहून आलेले सामान, माझ्या आजोबांची निशाणी म्हणजे ती जादुई खुर्ची माझ्या कक्षात ठेवा आणि कोणतीही चूक होता कामा नये। महाराणी मी लक्षपूर्वक ठेवून देईन। मंत्री महाराणीच्या आदेशानुसार सारं सामान राजमहालात नेऊन ठेवतात आणि ती जादुई खुर्ची महाराणीच्या कक्षेत खास रीत्या ठेवण्याचा आदेश देतात। हे सगळं पाहणारी एक दासी त्या जादुई खुर्चीचं रहस्य जाणून घेण्याचा विचार करते। महाराणी तुम्ही तुमच्या सोबत एकदम अनोखे भेटवस्तू आणले आहेत, या खुर्चीचं काय रहस्य? जरा तुम्ही जिला तुम्ही जादुई खुर्ची म्हणता, ती खुर्ची म्हणजे माझ्या आजोबांची शाही खुर्ची आहे। तिला जेही मागाल ते पूर्ण होतं, परंतु मागणारा व्यक्ती प्रामाणिक आणि दयाळू असला पाहिजे। काय तुम्ही खरं सांगता का ओ महाराणी बाई? मी तर असली खुर्ची आजपर्यंत बघितलीच नाही, काय तुम्ही पण हिला काही मागितलंय का व? हो मी खूप काही मागितलंय आणि सगळं काही मला मिळालंय। जसं की तुम्ही महाराजांनाच पहा, हे देखील त्या जादुई खुर्चीचीच कमाल आहे। दासी ही गोष्ट पूर्ण राजमहालात पसरवते आणि हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि मग राजमहालातील काही लोक ती खुर्ची चोरण्याची योजना बनवायला लागतात। तर दुसरीकडे दुसऱ्या राज्यांकडून नगरावर आक्रमण झाल्याची सूचना मिळते, ज्यामुळे राजमहालात सगळेजण घाबरून जातात। तेव्हाच जमिला राणी आपल्या कक्षेत जाऊन आपल्या कक्षाचा दरवाजा लावून घेते आणि काही वेळ तशीच बसून राहते आणि त्यानंतर बाहेर येते आणि म्हणते, नगरवासियो तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाही। हे युद्ध आपणच जिंकणार, हे माझ्या जादूच्या खुर्चीचं अनुमान आहे, परंतु त्यासाठी तुम्हा लोकांना त्यासाठी पूर्ण हिमतीने जोशाने आणि मेहनतीने युद्ध करावं लागेल। बसून राहिल्याने विजय मिळणं अशक्य आहे।
राणीच्या द्वारे जे पण आदेश दिले जात आहेत त्याचं पालन केलं जावं आणि युद्धाची तयारी सुरू करा. राणीच्या आदेशानुसार युद्धाची तयारी सुरू केली जाते आणि काही दिवसांनंतर युद्धास सुरुवात होते. हे युद्ध काही दिवस असंच चालू राहतं आणि त्यानंतर महाराणीने सांगितलेली गोष्ट खरी होते आणि समशेर महाराजांच्या राज्याचा विजय होतो आणि संपूर्ण नगरीत विजयी झाल्याचा सोहळा साजरा करतात आणि त्यानंतर महाराज जमीला राणीच्या प्रेमात पडतात, ज्यामुळे रजिया बेगमला प्रचंड राग येतो आणि ती त्यानंतर ती जादुई खुर्ची चोरण्याची आणि त्यानंतर तोडून टाकण्याची योजना बनवायला लागते. त्यानंतर ती जमीला राणीच्या खोलीत जाते आणि खुर्ची, तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात विष कालवलं गेलंय. आता मी तुला नाही सोडायची, तुला मी पूर्णतः तोडून फोडून टाकेन. जशा रीतीने तू माझं नुकसान केलंयस, तुझ्यामुळे माझ्याकडे महाराज जरा सुद्धा लक्ष देत नाहीत. महाराणी, तुम्ही हे काय म्हणत आहात? मला नका तोडू, मी तुमच्या आयुष्यात विष नाही कालवलं. नाही, मी तुला नाही सोडणार, तूच माझ्या बर्बादीचं कारण आहेस. रजिया बेगम खुर्ची तोडून टाकतात आणि मग खुर्ची म्हणते, तुम्ही स्वतःच आपल्या अवगुणांमध्ये परिवर्तन करून विकसित नाही करत आहात आणि त्यामुळे तुमच्या राज्याचं आणि तुमचं आयुष्याचं नुकसान होत आहे. तू हे काय म्हणतेस, मला काही कळत नाहीये. एवढं बोलल्यानंतर अचानक कपाटाच्या मागून जमीला बाहेर येते आणि म्हणते, दीदी, या खुर्चीमध्ये कोणतीच जादू नाहीये. हे सर्व तर मी आपल्या लोकांचं मानसिक बळ वाढवायला म्हणाले होते. हे काही असं खोटं नको बोलूस, मला माहितीये या खुर्चीमध्ये जादू आहे आणि हे सगळं तू महाराजांच्या मनावर राज्य करण्यासाठी करतीयस. ठीक आहे महाराणी, जर तुम्हाला तसं वाटत आहे तर तसं समजा, परंतु तुम्ही आता या खुर्चीला तोडून टाकलं आहे. आता पहा कशा त्याच गोष्टी सगळ्या पूर्ववत व्हायला लागतील. परंतु आता तुम्ही हे कोणाला सांगू नका की खुर्ची तोडलेली आहे. जमीला राणीच्या सांगण्यानुसार रजिया राणी कोणालाही ती खुर्ची तुटल्याबद्दल सांगत नाही आणि मग जादुई खुर्चीचं नाव घेऊन जमीला राणी राज्याच्या शिपायांना, मंत्र्यांना आणि नागरिकांना खूप साऱ्या गोष्टी सांगते आणि त्यांच्याकडून सगळी कामं करून घेते आणि त्यांना यशही येतं आणि त्यामुळे रजिया राणी मान्य करते की जादू कोणत्या वस्तूत नसतं, परंतु आपलं काम आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर होत असतं.